राज्यामध्ये सगळीकडे लॉकडाऊन चालू असले तरी देखील चाकण शहरामध्ये अनेक नागरिक तरुण विनाकारण बाहेर पडताना दिसून येत आहे त्यामुळे अशा बहादरांवर चाकण पोलिसांकडून कारवाईचा बडगा उघडला असून विना मास्क विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर गेल्या पाच दिवसांपासून नाकाबंदी दि दरम्यान कारवाई केली गेली आहे नाकाबंदी दरम्यान दंड वसूल केला असून अजून देखील चाकणकर बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत एकीकडे तालुक्याची रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही त्यामध्येच प्रशासनाचा गलथन कारभारामुळे कोरोनाची अजून डोकेदुखी वाढत चालली आहे तर चाकणकर काही ना काही कारणाने बिनधास्तपणे शहरातील रस्त्यावर हिंडताना दिसत आहे अशा नागरिकांवर आता सकाळ संध्याकाळी पोलिसांनी नाकाबंदी केली असून दंड वसूल करण्यात येत आहे यावेळी चाकम पोलीस स्टेशनच्या पोलीस, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका साळुंके स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करत होत्या तरी देखील अजून काही तरुण नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत आता या विनाकारक फिरणाऱ्या बहादरांवर पोलीस प्रशासन अजून कोणते कडक पाऊल उचलणार का हे पहावे लागेल न्यूज फिफ्टीन मराठीसाठी कुणाल शिंदे खेड पुणे